जाऊया मॅचच्या दिशेनं। सर्वांचं मनापासून अधिक स्वागत, सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी देखील सर्व कॅप्टन्सला खूप साऱ्या शुभेच्छा। आजची स्पर्धा तुम्ही पाहताय, आजची स्पर्धा तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय। आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब तीर्थक्षेत्र कुसुंबी आयोजित काळेश्वरी चषक 2024। कुसुंबी म्हटलं तर तीर्थक्षेत्र, कुसुंबी म्हटलं तर क्रिकेट, कुसुंबी म्हटलं तर या गावामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट जगलं जातं, क्रिकेट बेडे याच गावामध्ये तुम्हाला बघायला भेटेल। आणि त्याच गावाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर काळेश्वरी चषक 2024 सध्या मात्र मैदानामध्ये दोन्ही टीम्स उतरल्या गेलेत। एका साईडला आपण पाहिलं तर शिवाजीवाडी भोगवलीची टीम आहे, दुसऱ्या साईडला BCC भोगवली तर्फे कुडाळ अशी टीम सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले। टॉस विन झाला अर्थातच शिवाजीवाडी भोगवली या टीमनं, दे वॉन्टेड टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। मॅचला होते सुरुवात, पहिला चेंडू बॅटची अगदी लिडिंग एज, जिथे आपण पाहिलं तर 10:40 जिथे आपण पाहिले तर जावली क्रिकेट असोसिएशनच्या सर्व गटाला झाली सुरुवात। बरोबर 10:40 पहिला चेंडू या मैदानामध्ये टाकण्यात आला, जो या असोसिएशनच्या इनिंगचा होता। अशी तर मॅचला सुरुवात झाली बरोबर 8:15 या स्पर्धेला झाली सुरुवात। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जावली क्रिकेट असोसिएशनच्या टीम्स आता मात्र या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये खेळताना तुम्हाला दिसतील। पहिला चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये, दुसरा चेंडू एक धाव कंप्लीट केली अशा रीतीनं 2 स्कोर कार्ड वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। बॅट स्विंग झाले, चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षा विकेट कीपर येतोय, गोलंदाज स्वतः पोहोचला, हाईट फॅक्टर त्याची पहा, अगदी चेंडू आरामामध्ये त्याने स्वीकारलाय आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला दिलाय। मिस्टर सुनील यावेळी मात्र जातील माघारी। जावली क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर तुम्हाला इथे ओव्हरचा कंजूसपणा दिसणार नाहीये, कंपल्सरी तुम्हाला पहिला सर्व गट आहे जो 5 ओव्हरचा खेळताना दिसेल, त्यानंतर दुसरा गट, दुसरा फेरी आपण पाहिली तर 4 ओव्हरची तुम्हाला खेळताना दिसेल। आणि या स्पर्धेची खासियत आहे, मी म्हणेल जावली क्रिकेट असोसिएशनची खासियत आहे, तुम्हाला फायनल मॅच या असोसिएशनमध्ये जी 4 ओव्हरची बघायला भेटेल म्हणजे भेटेल, कारण की बरेचसे कडक नियम आहेत। जे एखादी टीम एवढी मोठी एंट्री फी भरते तर त्यांच्यासाठी 4 ओव्हरची मॅच घेऊन येणं हे आपलं परम कर्तव्य, आणि ते पाळत आलेत सातत्याने। नवीन बॅटर आपण पाहिले मैदानामध्ये ट्रॅव्हल झालेत, शैलेश हलक्या हाताने फक्त पुश केला, क्षेत्ररक्षक पॉईंटचा वेगानं जातो, चेंडू गॅदर केलाय, फक्त एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते। शैलेशला आपण पाहिलं मैदानामध्ये ट्रॅव्हल झालं, तदनंतर त्यानं मात्र अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, पुश करो आणि खुश राहो अशी एक धाव मात्र प्राप्त केले त्याने। टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 3 आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते। गोलंदाजीसाठी आज बराच यशस्वी राहिला अक्षय, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, स्लोअर होता गती परिवर्तन, बॅटच्या टॉपला लागतोय, डिक्लेअर मध्ये एक धाव पुन्हा प्राप्त होते। या एका धावीच्या मदतीने टीमची टोटल अगदी 4 आकड्यावरती जाऊन पोहोचेल, कारण की आतापर्यंत गोलंदाजी अक्षयची तुम्ही पाहिली, बिग हिट करण्यासाठी फलंदाजांना प्रयत्न जेव्हा जेव्हा केलाय तेव्हा तेव्हा अक्षयने विकेट प्राप्त करून दिले। अर्थातच पहिली विकेट तुम्ही पाहिली, जिथे आपण पाहिलं तर सुनील यांना माघारी जाताना पाहिलं, बिग हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यानंतर मात्र कॅच देऊन बसले, स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचला चेंडू खाली। आमचे प्रशांतजी चिकने यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला, तर या विभागातला अगदी आपण पाहिलं तर चॉकलेट बॉय आणि त्यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आता लाभली आहे। टाइमिंग, टाइम मॅनेजमेंट काय असतं ते जावली क्रिकेट असोसिएशनने पाहिलं, कारण की
सर्वात पहिल्यांदा आपण पहिले तर कॉलनी गट खेळवला जातो आणि बरोबर 8 वाजता त्या कॉलनी गटला केली त्यांनी सुरुवात. बरोबर आपण पहिले 10:30 पर्यंत मॅचेस त्या संपून घेतल्या आणि 10:30 नंतर जावली क्रिकेट असोसिएशन टीम. ओहो फुलटॉस होता, खाली वाकला बॅटर बाईट अगदी लेग अंपायर कॉल येतोय नो बॉलचा इशारा आणि दोन्ही अंपायरने एकमेकांसोबत थोडीशी चर्चा केली जाग्यावरतीच उभं राहून. अंतर्नंतर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा दिलाय म्हणजे येणारा चेंडू आपण पाहिलं अर्थातच असेल फ्री हिटचा. पुढ्याला 2 पावला फ्री हिटचा चेंडू होता, टपली मारून निघून जातो यष्ट्यांना डिक्लेअर स्वरूपामध्ये. अगदी नशीब जिंदगी हर किसी को एक मौका देती आहे, क्रिकेटमध्ये देखील संधी तुम्हाला भेटली जाते आणि सध्या आपण पाहिलं तर ही संधी भेटली. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकातील आपण पाहिलं तब्बल आतापर्यंत अगदी 6 चेंडू ज्या पद्धतीने हाताळले गेले, 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा जिथे आपण पहिले खर्च केला गोलंदाज अक्षयने. सध्या बरंच क्रिकेटचं क्रेज चालू आहे. सध्या आपण पाहिलं तर ISPL सारखी मोठी स्पर्धा टेनिस चेंडूने खेळवली जाते आणि बरेच खेळाडू आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. करण अंबाला असेल, त्यानंतर आपण पाहिलं केतन म्हात्रे, असे बरेच खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. भावेश सारखे येस अंपायर, फक्त दोन्ही पावर प्लेला फक्त 2 खेळाडू असतील बाहेर. सो 180 डिग्री आहे कारण की सर्कल असतं तर आपण 3 ठेवले असते अगदी बरोबर आणि आता दोन्ही पावर प्लेला असतील 2 खेळाडू बाहेर. ही जमायची बाजू आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कारण की तुम्हाला 2 पावर प्ले आता भेटले. पहिलं पावर प्ले गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिला अक्षयचा कारण की त्याने फलंदाजांना हलून दिलेला नाही आहे, जागेवरतीच थांबून ठेवलं. तदनंतर आपण पहिलं गोलंदाजीसाठी आदित्य या विमानाने क्रॉस बॅटेड अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिझन काव कॉर्नरला खेळाडू मात्र पोहोचतोय जिथे 2 धावा मात्र अगदी वेगाने कम्प्लीट केल्या जातात. क्रॉस बॅटेड फटका होता जो खेळण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच अगदी वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त केले जातील अर्थातच प्रिय समाजसेवक लोकप्रिय समाजसेवक अर्थातच सुनीलभाऊ मस्कर साहेब दादा. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं क्रिकेट असतं, जेव्हा जेव्हा कुठलाही मराठी सण असतो त्या प्रत्येक सणाला प्रत्येक वेळी वेळेतला वेळ काढून उपस्थित राहताना त्यांना पाहिले. आपण त्यांच्या माध्यमातून देखील बरेच सण बऱ्याच शिबिर आयोजित केले जातात, रक्तदान शिबिर असतील, शिक्षा विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकं वाटप शिबिर असतील, असे बरेच शिबिर त्यांच्या माध्यमातून या घनसोली विभागामध्ये आणले जातात. सध्या बॅटर पहा, बॅट अगदी चेंज करतोय, एकाच बॅटरला तब्बल 4 बॅट यावी मात्र घेऊन आला खेळाडू. सध्याचं श्रीमंत क्रिकेट आहे आणि या श्रीमंत क्रिकेट तुम्ही अगदी जवळून पाहताय. तब्बल धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू आदित्यचे तुफान राहिलेत, अप्रतिम राहिलेत. ओहो यावेळी मात्र बॅट लॉफ्ट केले मिड विकेट रिझनला, 1 सेकंड बाउन्सला निघून जाईल. 4 धावेसाठी येतोय चौकार, येणं महत्वाचा होता हा चौकार आणि अगदी वेळेवरती आलाय हा चौकार. या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर 13 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. छोटा पॅकेज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आदित्य अंडर 19 गोलंदाज, मात्र आदित्यची गोलंदाजीची ॲक्शन नक्की बघा ज्या पद्धतीने तो गोलंदाजीची ॲक्शन टाकतो. एखादा लेदर बॉल क्रिकेटर ज्या पद्धतीने बेस्ट प्रॅक्टिसमध्ये असतो तसा आदित्यची ॲक्शन आहे. वॉट ॲक्शन यार, यावे मात्र लॉफ्ट केलाय, क्रॉस बॅटेड फटका, एलिव्हेशन भेटलाय, हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक प्रथम कॅच. आदित्यने मिळवले अखेरीस विकेट, तिटफट टॅट देत असताना खेळाडून ज्या बॅने त्याला लगावला होता
मात्र माघारी पाठवलं, नवीन बॅटर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला. मग आपण पाहिलं तर मैदान बोलूया, स्लोअर बन होता बॅटीला ग्री ग्लान्स करून चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला अगदी मिस होऊन चेंडू वेगानं जातोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर मिड विकेटचा खेळाडू अगदी वेगाने पोहोचलाय तिथे, त्यानं बॅकअप देत असताना चेंडू आढवला. अंतर्नंतर आपण पाहिलं फेकेपर्यंत एक धाव, दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. धाव संख्या 1515, 15 धाव संख्या आता मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. 1 to go, एक चेंडू फक्त बाकी असेल ओव्हर क्रमांक 2 मात्र सध्या तुमच्या समोर चालू आहे. ओहो यावी मात्र अगदी फटका, पायातला चेंडू खोदून काढलाय, आहे क्षेत्ररक्षक. लोअर फुल टॉस बॅटीच्या बॉटमला, छोटा तीर वार करे गंभीर असं म्हटलं जातं. छोटा पॅकेज मोठा धमाका घेऊन आला आदित्य, आणि त्यानं मात्र समोरच्या टीमच्या दोन्ही फलंदाजांना चालत केलंय. अप्रतिम गोलंदाजी म्हणून चर्चा केली की आदित्यच्या गोलंदाजाची ऍक्शन नक्की बघा, कारण की आज हा खेळाडू मैदानामध्ये, उद्या या खेळाडूच्या बाजूला गर्दी व्हायला वेळ लागणार नाहीये. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याची सध्या चालू आहे, तुफान गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी त्याने सादर केली, आणि आपल्या टीमला एक महत्वाचे 2 विकेट मिळवून देत असताना 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्थिर राहिली 15 या आकड्यावरती. प्रदीप येतोय, प्रतीक येतोय, नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर BCC भोगवली तर्कीय कुडाळ संघ या टीममध्ये या मॅचला मात्र आपण पाहिलं तर पहिली मॅच ते खेळतायत, आणि सध्या मात्र या टीमचे विकेट तब्बल 3 माघारी गेलेत, आणि आता मधल्या फळीचा जबाबदारी मात्र वाढलेली दिसून येते. कारण की पहिले ओपनिंग पेअर माघारी जात असताना मधल्या फळीवरती आता दबाव येतोय, आणि हा दबाव कशा पद्धतीने हँडल केला जाईल, कशा पद्धतीने आपण पाहिलं तर बॅलेन्स ठेवला जाईल ते बघणं इम्पॉर्टंट असेल. आणि ते बघायचं तर ओमसा MTC सोबत जॉईंट होऊ शकता आणि ही स्पर्धा लाईव्ह बघू शकता. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा लॉफ्ट केलं चेंडूला, आहे क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षण केलं जात आहे, आणि आणखीन एक विकेट यावी मात्र पडतीये. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं BCC भोगवली तर की कुडाळ संघाला मात्र यावी मात्र अडचणीला सामोरं जावं लागतंय. या टीमवरती अंधार आलाय, कारण की गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आपण पाहिलं तर अर्थातच शिवाजी वाडी भोगवली टीमनं मात्र आता बॅकफुटला पाठवलं या टीमनं. गोलंदाजी करत असताना अक्षय महत्वाचा ठरला, आदित्यनं 2 विकेट घेतले, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षय पुन्हा एकदा मैदानामध्ये आल्यानंतर त्याने आणखीन एक विकेट प्राप्त करून दिले. 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करणारी टीम मात्र कशा पद्धतीने आपल्या बॅटिंगचा घेर चेंज करतील. अश्विन आलाय सध्या मात्र मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज गरोंदाच क्रीडानगरी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग ही चर्चेत राहिली या मैदानामध्ये, आणि त्यानंतर आपण पाहिले प्रशासन वाईज ही स्पर्धा आता मात्र चालू झालेत. हलक्या हाताने या विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू पडला, अगदी राईज होतो जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू अगदी सांगता होते. हळू आपण पाहिलं क्रिकेटचं सीजन यंदाचं पर्व थोडं शांत होईल, कारण की आता मात्र चालू होतील त्या जत्रा, आणि प्रत्येक जत्रा चालू झाल्यानंतर आपण पाहिलं गावकरी आता मात्र खेळाडू रवाना होतील गावाच्या दिशेनं. हलक्या हाताने फक्त मान दिला, चेंडू पकडला, फेक केलाय जोरात, डोक्यावरती ठेवला हात, कारण की चेंडू आपण पाहिला एवढा जवळून यष्टांच्या अगदी जवळून निघून गेला. बरीच संधी होती, चेंडू आरामात फेकला असता, मात्र अशा वेळी आपल्याला सुचत नाही, जो प्रेझेंट ऑफ माइंड असतो तो अशा वेळी मात्र आपण पाहिलं ऑफ असतो, आणि अशा वेळी चेंडू फेकत असताना मात्र एक धाव कंप्लीट केली गेली, ती हासिल झाली, आणि त्या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 16 या आकड्यावरती. तब्बल 3 चेंडू आतापर्यंत सादर केलेत अक्षयने, ओव्हर क्रमांक 3 तुम्ही पाहताय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला आहे खेळाडू, डिप मध्ये चेंडू आपण पाहिला वेगाने जातोय. काय घडलं इथे क्षेत्ररक्षण, मात्र थोडस आपण पाहिलं तर यशस्वी राहिलं नाहीये, अयशस्वी राहिलं क्षेत्ररक्षण. नाराज असेल तब्बल 2 ते 3 खेळाडू, कारण की गोलंदाज तर नाराज आहेच, मात्र दुसऱ्या साईडला कव्हरच्या खेळाडूनं मात्र थोडीशी चर्चा केली की हा चेंडू आरामामध्ये गॅदर होणं इम्पॉर्टंट होतं, आणि अशा वेळी ही फिल्डिंग कम्प्लीट होणं ते त्याचं काम होतं. मात्र चौकार प्राप्त झाला, या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, राईज झाला चेंडू, पडल्यानंतर आपण पाहिला हाईट घेऊन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. अप्रतिम गोलंदाजी अक्षयची मात्र या ओव्हरमध्ये राहिले, एक चौकार जरूर प्राप्त झाला त्याला, मात्र त्यानंतर कशा पद्धतीने कमबॅक असतो हे त्यानं मात्र दाखवून दिलं.
स्लोर बनवता गती परिवर्तन, बॅट स्विंग केले, ही आहे वैविध्यपूर्ण गोलंदाजी, एक सॅलड गोलंदाजी असते ती केली अक्षयने. आणि सध्या आपण पाहिलं तर बराच अनुभव त्याच्या हाती आहे. येस, तब्बल 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या फक्त 20 या आकड्यावरती. येस, आम्ही विनंती करेल जर स्प्रे असेल तर तो पूर्तता करायचे स्प्रेची. कदाचित खेळाडूला थोडस दुखापत झाली आहे आणि तो स्प्रे पुरवला जाईल मैदानामध्ये. तीन षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती स्थिर आहे. बॉलिंग करणारा अटॅक, बॉलिंग करणाऱ्या टीमचा अटॅक बघा किती जबरदस्त आहे. कारण की हा बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिला. आज ओमसा MTC सध्या आपण पाहतो या स्पर्धेचं संपूर्ण चित्रण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 3 दिवस आपल्यासोबत जोडले जातील कारण की आज खोनी गावची जत्रा आहे. म्हणजे डोंबोलीतील खोनी गाव म्हणजे अक्षय शेठ म्हात्रे ओमसा MTC यांचं गाव. आणि त्या गावच्या कुलदैवताची कुलदैवीची आज जत्रा. आणि गावच्या जत्रे जरी असली तरी अक्षय शेठ कामाशी प्रामाणिक आहे. तो पोहोचलाय नवी मुंबईमध्ये आपला संपूर्ण सेटअप घेऊन. एकदम 4 सेटअप त्याचे बिझी आहेत. यावेळी चेंडू पडला, थोडासा टर्न होतोय, कट होतोय चेंडू. अप्रतिम गोलंदाजी राहिले. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पाहिलं तर नंदकुमार गोलंदाजीसाठी आलेला आहे. किरणदादा सध्या आपण पाहिलं आपल्यासोबत जोडलाय स्कोरच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. मिस्टर किरण सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. पडला बी टर्न हलक्या, तर फक्त दिशा दिली. एक धाव इथे देखील कंप्लीट केले. स्ट्रायकिंगचा फलंदाज प्रतीकला थोडीशी का होईना दुखापत झाली आहे. कारण की आता मात्र ही पहिली धाव कंप्लीट करत असता थोडासा लंगडत पळालाय तो. म्हणजे इथून पुढे नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर 1-2 धावा घेईल का, मोठ्या फटक्यांसाठी जाऊ शकतो. प्रतीक मोठ्या फटक्यासाठी जाईल का सिंगल डबल्स आता घेतले जातील. कारण की सिंगल डबल्स त्याच्यासाठी थोड्यासा अवघड तळू शकतात. कारण की जेवढा फास्ट तो पळत होता तेवढा फास्ट पळताना तो दिसत नाहीये आता. आणि सिंगल डबल्सवरती विश्वास ठेवला जाईल का इथून पुढे घेर चेंज केला जाईल हे मात्र प्रेक्षकांना बघायचंय. आता बिगिट यावी मात्र लॉट केला चेंडू. पहा प्रतीकला थोडीशी अडचण आहे त्याला धावांसाठी धावाधाव करत असताना. आणि याच अडचणीचं उत्तर त्याला शोधून काढायचं आहे. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. उभं राहायचं नसतं तर उठून दिसायचं असतं. आणि प्रतीकला आता पर्याय म्हणून उभं राहावं लागेल, उठून दिसावं लागेल. सध्या 2 धावा मदतीने त्यांना आपण पाहिलं टीमची टोटल जाऊन पोहोचवली आहे 23 या आकड्यावरती 23. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले. कव्हरचा खेळाडू वेगाने जातोय, कॅच यावे मात्र पॉइंटचा खेळाडूच्या हाताच्या अगदी जवळून निघून जाते. दान झालाय चेंडू. पॉइंटचा खेळाडू चेंडू खाली येत होता, कव्हरचा खेळाडू चेंडू खाली पोहोचत होता. कॉल कोणी कोणाला द्यायचा या गोष्टी मात्र मैदानामध्येच घडल्या असतील. कारण की कॉल दिला की नाही ही गोष्ट माझी अजूनही स्पष्ट नाही आहे. मात्र कदाचित पॉइंटचा खेळाडूने यावेळी कॉल दिला नव्हता. कव्हरच्या खेळाडूला झाले थोडीशी अडचण आणि अखेरीस चेंडू धरतीला दान झाला. स्क्वेअर काय करण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स निघून जातोय 4 धावेसाठी. अप्रतिम फटका बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर प्रतीकच्या बॅट मधून हा चौकार आलाय. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 29. 29 धावसंख्या. कधी कधी तुम्हाला देणारे डंक तुम्हाला पंख देतात. आणि सध्या आपण पाहिलं तर पंख दिलेत बॅटिंग करत असताना प्रतीकने आपल्या फटक्यामधून चेंडूला. ओहो, यावी मात्र अगदी वेगवान चेंडू. यानंतरची मॅच आमचे दत्तात्रय, आमचे सन्माननीय दत्तात्रय धनावडे साहेब देखील आज उपस्थित आहेत. मी विनंती करेल मामुडे गावचे आमचे सुपुत्र दत्तात्रय धनावडे साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत असेल, वेलकम, सुस्वागतम. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 4 देखील आले संपुष्टात. 4 षटकांचा खेळ
झाला संपन्न आणि धावसंख्या आहे 29-29. अशोक सध्या मात्र गोलंदाजीसाठी डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू जातोय निघून. यानंतरची मॅच आपण पाहिली तर अर्थातच यानंतरची मॅच आहे करंदी कुडाळ विपक्ष कुंभार गणी अशी ती मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स तयार रहा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. करंदी कुडाळ विपक्ष कुंभार गणी दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं. या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. लक्षात घ्या अप्रतिम अशोकची गोलंदाजी चालू आहे. डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय, भिन्नी गेंद आली आहे आणि सध्या गोलंदाजी करत असताना त्यानं मात्र एक वेगळाच अनुभव दाखवला आता मैदानामध्ये. शेवटचा षटक हार्ड हिटिंग केली जाते मात्र इथे अप्रतिम गोलंदाजी. ओहो फॉलो थ्रू मध्ये कॅच आउट झालाय. जिथे आपण पाहिलं तर हलक्या हाताने बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज अगदी उंच उडी घेतोय आणि हा चेंडू मात्र अगदी स्वीकारतोय. आमच्या मामुडी गावची सुपुत्र दत्तात्रय दनवडे साहेब यांची महत्वाची उपस्थिती या व्यासपीठावरती. वेलकम सुस्वागतम. विनंती करेल आपण विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद अलकी बी आय पी या बाल्कनी बॉक्स मधून घ्यायचा. धावसंख्या स्थिर आहे 29 वरती. कारण की या 5 ओव्हरची मॅच असेल तर 5 ओव्हर मध्ये या मैदानामध्ये किती धावा हव्यात या अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीयेत. 29 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्वराज आला. दोन चेंडू झालेत म्हणजे बाकी आहेत 4 आणि शेवटची पहिल्या इनिंग मध्ये 3 चेंडू झालेत. माफ करा चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो आमचा किरण देव माणूस. ओहो यावी वेगाने टाकल्या अपील तर उचलले मात्र एक धाव लाईक 22 स्वरूपामध्ये कम्प्लीट केले. धावसंख्या आपण पाहिली तर 31 31 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे 31. चेंडू झाले तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडू मात्र सध्या आतापर्यंत सादर केलेत. विकेट करण्याचा प्रयत्न, विकेट कीपर अडवण्याचा प्रयत्न मात्र अखेरीस आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये निघून जातो. तब्बल 5 चेंडू झालेले आहेत. 1-2 गो. आज बरेच खेळाडू काम धंदा व्यवसाय सांभाळून क्रिकेटला दो अगदी वेळ देत आहेत. काम सांभाळलं जाते आज क्रिकेटला देखील दिलं जाते वेव. ओहो फटका चांगला आहे, सूर्यके निघून जातोय. गोल्डन आहे, षटकार आहे, अप्रतिम आहे. या षटकारानं धावसंख्येला एक वेगळी चकाकी दिली आहे आणि धावसंख्या आपण पाहिलं तर फायटिंग स्कोर मध्ये झालाय कन्वर्ट. जिथे टीमची टोटल 38 आणि 39 धावेचं आव्हान दिलं जात आहे. शिवाजीवाडी भोगवली या टीमला 39 रन्स टू विन. बॅटिंग करत असताना बीसीसी भोगवली तर्की कुडाळ या टीमने. यानंतर टॉस कडे आपण जाऊयात. अर्थातच करंदी कुडाळ विपक्ष कुंभार गणी अशी मॅच यानंतरची खेळली जाईल. या दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी. धन्यवाद किरण सर, आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी निवृत्ती दादा चिकने यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण हा टॉस करत आहोत. करंदी विपक्ष कुंभार गणी असा यानंतरचा हा टॉस आहे आणि दादांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. त्याचबरोबर आनंद शेलार सर ज्ञान विकास संस्थेचे सर त्यांचंही आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण टॉस करूया. टीम करंदी आणि कुंभारगणी आपण रिपोर्टिंग करा. आपल्यामध्ये टॉस होत आहे आणि निवृत्ती दादा चिकने साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. कॉईन आपण स्पिन करूया. या दोन संघांमध्ये पुढची लढत आहे. चला करंदी टीम आपला कॅप्टन पाठवा ही विनंती आहे. आपण टॉस करत आहोत. स्पर्धा तुम्ही पाहत आहात कुसुंबी गावची मानाची स्पर्धा श्री काळेश्वरी चषक 2024 ची स्पर्धा आहे. आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? हेड आणि टेल, छापा किंवा काटा? ओके कॉइन अप. करंदी टॉसचा कॉल देणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल. हेड इज अ कॉल आणि हेड इट इज. संदीप टॉस जिंकताय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय काय स्वीकारताय?
प्रथम शतरक्षण करू आम्ही आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. कुसुंबी म्हटलं की तीर्थक्षेत्र आणि या कुसुंबी गावची स्पर्धा आहे, आपल्या कशा भावना आहेत? सर्वप्रथम कुसुंबी संघाने आम्हाला खेळण्याची स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं थँक्यू, त्यांचा आभार. आणि आयोजन अतिशय सुंदर आहे. किरण असो किंवा मामा असतील, सचिन मामा, अतिशय सुंदर आयोजन केलं आहे त्यांनी. त्यांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच तीनही दिवस ते चांगल्या पद्धतीनं यशस्वी आयोजन पार पाडतील ही शुभेच्छा त्यांना. कुंभार गणी टॉस नाही राहिला, कशी प्रकारची रणनीती तुम्ही या सामन्यामध्ये आखताय? आम्ही सुद्धा टॉस जिंकला असता तरी प्रथम क्षेत्ररक्षणच निवडणार होतो, कारण की कमीत कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असला आमचा. आता बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत मजल माराल? 50 ते 60 धावांपर्यंत आम्ही टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करू. कुसुंबी गावची स्पर्धा कशा भावना आहेत आपल्या? कुसुंबी संघाचे मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेत खेळण्याचा चान्स दिला, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. कुंभारगणी आणि करंदी टीमला आपण सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांचा आपण आभार मानूया. आणि मान्यवरांना आपण इथून पुढे विनंती करूया की आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती सानपन्न या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस झालाय, करंदी टीमने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी टीम कुंभारगणीला आमंत्रित केलेला आहे. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया मराठी भाषेतला एक चांगला आवाज. किरण मस्कर सर, थँक्यू सो मच. फिल्डिंग करणारी टीम एक्स्ट्रा प्लेयर असेल तर पाठवा प्लीज. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेयर नाहीये. ओके, सो लक्षात घ्या एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे आणि दोन धावांची पॅनल्टी देऊन आता मात्र मॅचला आपण करतोय सुरुवात. गोलंदाजी करणाऱ्या टीमला ही पॅनल्टी लागते आहे, म्हणजे 37 रन्सचं टार्गेट आहे. ओ बॅट स्विंग केले हवेमध्ये, मिड विकेट, चेंडू खाली पकडले कॅच, अप्रतिम. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि सेकंड इनिंग मध्ये पहिलाच ओव्हर मध्ये ब्रेक थ्रू. गोलंदाजी करतोय अर्थातच गोलंदाज शैलेश आणि बॅटिंग करत असताना आदित्यला पाठवलं माघारी. आदित्य जास्त वेळ थांबू शकलाच नाहीये, गोल्डन डकचा शिकार बनला, कारण की सेकंड इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती त्यानं कॅचआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आपली विकेट दान केली. नंदकुमार सध्या आपण पहिल्या मैदानामध्ये होतात ट्रॅव्हल. चेंडू पडला या मात्र जागेहून खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी फ्लिक करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय, अगदी शरीराचा वेध घेऊन कुठली धावसंख्या दिली जात नाहीये. तब्बल आतापर्यंत दोन चेंडू हासिल केलेत गोलंदाजी करत असताना. आपण पाहिलं तर शैलेशने अप्रतिम पावरप्लेचं षटक आहे लक्षात घ्या, आणि पावरप्लेच्या षटकामध्ये अशी भन्नाट गोलंदाजी ही चांगल्या गोलंदाजाची लक्षणं आहेत. पुन्हा एकदा बॅट स्विंग केले बॅटीच्या टॉपला, डिक्लेअर मध्ये फक्त एक धाव जाते. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी डिक्लेअर साठी निघून जातो. शैलेशची गोलंदाजी भन्नाट चालू आहे, जिथे मात्र एक धाव त्यानं खर्च केले. आता मात्र धावसंख्येला झाली सुरुवात. एकने झाली सुरुवात टीमची टोटल आपण पाहिलं तर एक. तिसऱ्या चेंडूवरती पहिली धाव आली, ओव्हर क्रमांक पहिल्यातील तिसऱ्या चेंडूवरती धाव करण्यामध्ये यशस्वी झाली बॅटिंग करणारी टीम.
पुन्हा एकदा स्लॉग करण्याचा प्रयत्न आहे. विकेट कीपर त्याच्या हातामध्ये आहे, चेंडू कुठली धाव दिली जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजी राहिले पहिल्या षटकामध्ये शैलेशची. पहिल्या इनिंगचं किरण आपण अनालिसिस केलं तर पहिल्या इनिंग मधील पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या अक्षयने गोलंदाजी करत असताना. आणि या ओव्हर मध्ये आता सेकंड इनिंग मध्ये कसं असेल? ओहो, वेगवान चेंडू हवा तर सुटले. या हवेचा उपयोग आता कोणाला होतोय नक्की? कारण की जसं आपण पहिला चेंडू पडतोय तसं आपण पाहिलं तर अगदी हवेमध्ये हेकावे घेऊन निघून जातो. तब्बल चेंडूत झालेत आतापर्यंत 5 आणि 1-2 एक चेंडू मात्र बाकी असेल या ओव्हरचा. ओव्हर क्रमांक पहिली मेंडेटरी पावर प्ले, दोन खेळाडू 30 यार्डच्या बाहेर तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. अपील तर उचलतायत. तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर अप्रतिम राहिले गोलंदाजी. शैलेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी हासिल केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवले त्यांनी, आणि तद्नंतर आपण पाहिलं फक्त धावा खर्च केले 1 आणि विकेट तब्बल हासिल केले आपण पाहिले तर 1. थोडीशी चर्चा झाली दोन्ही बॅटर मध्ये. ओहो, इट्स ओ युटी आउट. स्ट्रायकिंगच्या बॅटरसाठी अपील उचलली होती, कदाचित त्यानं पॉपिंग क्रीज सोडली होती आणि हेच विकेट कीपरने घेरलं, पाहिलं, ओळखलं, हेरलं आणि लगेच स्टाम्पला चेंडू लावला. आणि पंचांकडे केली अपील की बॅटर आहे पॉपिंग क्रीजच्या बाहेर, आणि तोपर्यंत पंचांनी शहानिशा करून मात्र दिले विकेट. विकेटचं होतं पतन आणि तब्बल पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. धाव संख्या 1 आणि विकेट गेले तब्बल 2 माघारी. आकेश सध्या आपण पाहिलं तर मैदान मध्ये होतो ट्रॅव्हल, 2 विकेट माघारी गेलेत. विकेट कीपर देखील चतुर पाहिला. ज्या पद्धतीने गोलंदाजी मंगेश येत आहे सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर विकेट कीपरची चतुराई तुम्ही पाहिली. त्यानं आपल्या टीमसाठी 1 विकेट घेतली. 1 विकेट म्हणजे खूप मोठा वाटा असतो विकेट कीपरसाठी आणि तो त्यानं मात्र अगदी आपल्या चतुरतेने मात्र घेतला गेला. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, चेंडू पडला, गरकन फिरतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बॅकअपसाठी यावं लागलं आणि या बॅकअपच्या स्वरूपामध्ये त्यानं मात्र आपण पाहिलं तर 1 धाव मात्र खर्च केले या 1 धावेच्या मदतीने. आता धावसंख्या अगदी 2 या आकड्यावरती आता मात्र जाऊन पोहोचते. मंगेशला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पॉवर प्ले क्रमांक 2 आता देखील 2 खेळाडू तुम्ही पाहताय 30 यार्डच्या बाहेर आहात. ओहो, बॅट स्विंग केले, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मिड ऑनला कॅच, यावी मात्र होते ड्रॉप. कॅच पकडली गेली ही अप्रतिम, जिथे आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट मात्र होते हासिल. बऱ्याच गोष्टी घडतात या मैदानामध्ये. आपण पाहिलं सुरुवातीला अगदी असं वाटलं की कॅच ड्रॉप होते की काय, मात्र ती पकडली गेली. आणि तदनंतर आपण पाहिले तर तब्बल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झालेला आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं 3 विकेट माघारी जात असताना फक्त 2 धावा आहेत मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. आणि या 2 धावा आता कशा पद्धतीने आपण पाहिलं त्रास देतील, कारण की आता घेर चेंज केला नाही तर कधी, आज आता या क्षणाला तुम्हाला घेर करावा लागेल चेंज. हो, यावेळी देखील चेंडू डिक्लेअर स्वरूपामध्ये जरूर निघून जातोय. या 1 धावेच्या मदतीने आणखीन टीमची टोटल वाढेल, जी अगदी 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजानं देखील प्रभावशाली गोलंदाजी केली, कारण की पहिली ओव्हर आपण पहिली फक्त जिथे धाव खर्च झाली होती 1 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये धावा खर्च झाले. 2 हा 4th चेंडू अप्रतिम टाकण्यात आला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. फलंदाजा शांत उभे आहेत, बघतायत फक्त, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फलंदाजांना हात खोलून दिले नाहीयेत, बेड्या ठोकल्यात संपूर्ण पायामध्ये. धावसंख्येला ज्या पद्धतीने जखडून ठेवलं या टीमनं हलक्या हातानं, फक्त इथे चेंडू पडला. तद्नंतर आपण पाहिलं हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न, अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव जरूर प्राप्त होते या 1 धावेच्या मदतीने. तब्बल टीमचे चेंडू आपण पाहिले तर 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या अगदी 4.
चेंडू पडलाय शरीराचा वेद, यावेळी देखील चेंडू अगदी निर्धाव जातोय, कुठली धाव नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल एक, दुसऱ्या षटक धावा आली एक आणि विकेट तब्बल पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या दोन आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत विकेट आली एक आणि धावा खर्च झाली फक्त तीन. अप्रतिम गोलंदाजी, धाव संख्या आपण पहिली तर चार या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आलेली एक धाव, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या तब्बल तीन धावा आणि टोटल धाव संख्या अगदी चार या आकड्यावरती. आता पॉवर प्लेच्या ओव्हरचा टाळा खोललाय, कारण की पॉवर प्लेचा आपण पाहिले तर भिंत ओपन झाली. आता जी संपूर्ण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सातत्याने धावा करण्यासाठी प्रयत्न करते, मात्र आज आपण पाहिलं तर थोडी शांत आहे. चार धाव संख्या अगदी स्कोर कार्ड मध्ये सजली आहे. शैलेशला आपण पाहिलं सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी येतोय. ओहो यावी फटका चांगला आहे, बॉल बॅक ड्राव आहे, जिथे आपण पाहिले तर धाव फक्त खर्च होते एक. या सिंगल डबल्सने बराचसा फरक गोलंदाजी करणार आहे, टीमला पडणार नाही आहे, त्यांना माहिती आहे जोपर्यंत षटकार चौकार येत नाही आहे तोपर्यंत आपण आहोत मॅचमध्ये. आणि सध्या ती टीम मॅचमध्ये सध्या मात्र पकड करते, हळूहळू पकड ठेवते. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडू, आपण पाहिला आहे क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत, वन बाउन्स चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातो चार धावेसाठी. टीमची टोटल अगदी नऊ या आकड्यावरती. या चौकारानं आपण पाहिलं तर धावसंख्येला थोडस वलय दिलंय, धावसंख्येला थोडीशी चकाकी दिली आहे. चौकार येणं इम्पॉर्टंट होतं आणि तो या क्षणाला आलाय, ज्या क्षणाला घेर चेंज करणं ही टीमची जबाबदारी होतं तिथेच. यावेळी देखील लॉफ्ट केलाय, हवेमध्ये पोहोचेल का क्षेत्ररक्षक, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर एक दोन तीन खेळाडू अखेरीस चेंडू होतोय धरतीला दान. या दोन धावेच्या मदतीने अगदी अकरा धावा आता मात्र स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेलेत. इलेवन तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र संपन्न झालाय. आणि अजूनही तब्बल तिसऱ्या षटकाचे चेंडू बाकी आहेत तीन. पाच पाच ओव्हरच्या मॅचेस म्हणजे खेळाडूंसाठी आपण पाहिलं तर बराचसा वेळ असतो धावा करण्यासाठी, चेस करण्यासाठी. पुन्हा पुढे आला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले त्यानंतर चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत शैलेशने पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने कंजूस गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी त्याची या ओव्हरमध्ये देखील राहिले. एक चौकार आलाय मात्र त्यानंतर ओव्हर कव्हर करत असताना मात्र त्यानं निर्धाव चेंडू देखील प्राप्त केला. तब्बल चार चेंडू आतापर्यंत त्याने हासिल केलेत, दाखवलेत. बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न, अंपायर वळतायत, वाईड बॉलचा इशारा आमच्या मेन अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिले तर एकने वाढ होईल, जी आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच बारा या आकड्यावरती, 1-12. हो यावेळी मात्र अगदी ड्राईव्ह केलाय चेंडूला आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षण केलं जात आहे जिथे चेंडू गॅदर केला. धाव संख्या अगदी 13. ओहो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर क्रिकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एक धाव येते. तब्बल आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये तब्बल तीन षटकांचा खेळ मात्र जरूर संपन्न होतोय आणि तीन षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर धाव संख्या अगदी स्थिर आहे, 14 या आकड्यावरती 14 धाव संख्या आणि 12 चेंडू अजूनही 23 धावेची गरज आहे. हे समीकरण तुम्ही पाहिलं तर 12 चेंडू 23, 23 धावा 12 चेंडू हे समीकरण. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच काय, या मॅचमध्ये 50-50% दोन्ही टीम्स आहेत. 12 चेंडू 23 म्हणजे या मैदानामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगला आकडा आहे जो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील सहजरित्या होऊ शकतो, मात्र आत्तापर्यंत बॉलिंग करणाऱ्या टीमने या सर्व गोष्टी अवघड करून दाखवल्यात.
कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपण पाहिलं बऱ्याच अडचणी त्यांनी मात्र समोर आणलेत. आणि आत्ता देखील आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी अर्थातच हासिल केला जातोय गोलंदाज प्रथमेश. जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्रथमेश आला. ओव्हर पहिला चेंडू क्रॉस बॅटेड आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अखेरीस चेंडू त्याच्या पायावरती आदळतोय, तिथेच चेंडू झाला स्टॉप. बॅकअप आला, त्यानं उचलला तो चेंडू आणि फेकेपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या अर्थातच 2. पण चेंडू कॅच पकडण्यापेक्षा चेंडू स्टॉप होणं इम्पॉर्टंट आहे, कारण की तो खाली वाकत होता. तिथे आपण पाहिलं तर अगदी कावकोनर रिजन मध्ये हे सर्व घडत होतं आणि चेंडू तिथे आपण पाहिलं पायावरती आदळल्यानंतर झाला स्टॉप. जाणून बुजून अगदी हाफ ट्रॅकर टाकला गेला, जिथे आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वन बाउन्स म्हणून देखील दंडित केलं जातंय लेग अंपायर कडून. ये सबन बाउंस म्हणून देखील दंडित केलं आता मेन अंपायरने. यावेळी देखील लॉईसचा नो बॉलचा इशारा, अगदी योग्य निर्णय, कारण की लेग अंपायरचा कॉल होता. जिथे आपण पाहिलं फ्री हिट असेल कंटिन्यू, हा चेंडू आपण पाहिलं जास्तच बाउन्स होत असताना निघून गेला. या एक्स्ट्रा दाबीच्या मदतीनं आपण पाहिलं तर टीमची टोटल आपण पाहिलं जाऊन पोहोचते अर्थातच 18 या धावसंख्येवरती. कारण की ही ती ओव्हर आहे का जिथे मॅच फिरू शकते, ही ती गोलंदाजी आहे का जिथे अटॅक केला जातो. कारण की प्रथमेशवरती जर अटॅक केला तर कदाचित मॅचमध्ये येऊ शकते बॅटिंग करणारी टीम. आपण पाहिले तर अर्थातच शिवाजीवाडी भोगवली टीम, कारण की सध्या आपण पाहिलं जे 39 टार्गेट होतं ते 2 धावाच्या पॅनल्टीमुळे 37 वरती आलंय. आणि या सर्व गोष्टींचं ते मदत त्यांच्या टीमला होते का. पा फटका चांगला आहे, फ्री हिटचा चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र आपण पाहिलं पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले, कारण की फ्री हिटचा चेंडू बॅकअप नाही आहे. अगदी एकाच धावेती समाधान मानावं लागलंय. बऱ्याचदा आपण विसरून जातो फ्री हिटचा चेंडू, कॅच पकडतो आणि फेकतो हवेमध्ये. मात्र तेच जर लक्षात असलं बॅट्समनच्या तर तिथे धावा चांगल्या कंप्लीट होतात, आणि सध्या तसं घडलं नाही आहे. तब्बल आपण पाहिलं चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे 2. राउंड विकेट यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी सरळ बाटीने बॉल बॅकड्राव खेळण्याचा प्रयत्न. अखेरीस गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवतोय हा चेंडू. अंतर्नंतर एक धाव मात्र कंप्लीट करून दिली आहे. सध्या मॅच तुम्ही पाहताय शिवाजी बाडी भोगवली विपक्ष बीसीसी भोगवली तर्फे कुडाळ संघ. नाणेफेक आज आपण पाहिलं तर भोगवली या टीमच्या दिशेने राहिला. नंतर आपण पहिले गोलंदाजी करत होती टीम, आता आपण पहिलं चेसिंग करते. 37 धावा त्यांना चेस करायचे या मॅच मध्ये. आणि तब्बल आतापर्यंत धावसंख्या आपण पहिली जाऊन पोहोचली अर्थातच 21 या आकड्यावरती 21 धावसंख्या आतापर्यंत सजली आहे. आणि तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 4 झालेला आहे आणि 2 चेंडू अजूनही बाकी असतील. पुढ्याला बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केले, विकेट किंवा चेंडू पकडतोय, फेकत नाहीये तो. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र सादर करतोय. गोलंदाजी करत असताना प्रथमेशने केलाय कमबॅक, कारण की जे नो बॉल टाकले प्रथमेशने तिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल नो बॉल असं टाकण्यात आलं. तिथे एक्स्ट्रा धावा खर्च केला आणि समीकरण 7 चेंडू अजूनही 16 धावा हव्यात विजयासाठी. हे समीकरण असताना हा महत्वाचा चेंडू असेल. ओहो क्रॉस बॅटेड, 7 चेंडू हव्या होत्या 16, आता आला षटकार. कहाणी बदलली या मॅचची बॅटिंग करत असताना. आपण पाहिलं तर शिवाजीवाडी भोगवली टीमनं कहाणी बदलली. आता 7 चेंडू 16 हव्या होत्या, महत्वाचा चेंडू होता, इम्पॉर्टंट होता मॅच मध्ये, मॅचला घेऊन येणारा मॅच मधला हा इम्पॉर्टंट चेंडू होता. आणि आता 6 चेंडू हव्यात 10 धावायची गरज. 6 चेंडू 10 धावा हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलंय. ही मॅच बनवली गेली, बनली गेली ही मॅच.
चला घेऊयात लगेच स्पीड अप, कारण की शेवटचे सहा चेंडू फक्त बाकी आहेत. येस, कदाचित चेंडू आलाय मैदानामध्ये. आता येणारे सहा चेंडू आणि फक्त विजयासाठी हवी असेल दहा धाव्याची गरज, कारण की शिवाजी पाडी बोगोली टीम एका साईडला मेहनत करत होती, कष्ट करत होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आली एक धाव, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त तीन धावा, आणि दोन ओव्हरमध्ये त्यांच्या विकेट तब्बल खर्च झाल्या होत्या तीन. अशा पद्धतीने यांचा खेळ राहिला होता. एका साईडला असं वाटलं की शिवाजीवाडी भोगवली टीम या मॅचमध्ये सहजरित्या पराभूत होते की काय, आणि बी सी सी भोगवलीतर्फे कुराळ संघ या मॅचमध्ये समोरच्या टीमला अगदी पाणीपत करतोय की काय, पराभूत करतोय की काय. आणि सध्या आपण पाहिलं तर त्या टीमनं सांगितलं की जोपर्यंत आहे मैदानामध्ये आम्ही तोपर्यंत मॅच असेल ऑन. कारण की एका साईडला आपण पाहिलं तर अशोक, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अक्षय, या दोघांनी या मॅचमध्ये टाकले आग. प्रथमेश आपण प्रथम, कारण की मागील ओव्हरच्या प्रत्येकच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर धावा बऱ्याचशा खर्च झाल्या. आता प्रथमेशला आपण पाहतोय, प्रथमेश सध्या सहा चेंडू अगदी दहा धावेची गरज, सिली पॉइंट उभा केलाय पहा. जो क्लोज खेळाडू उभा आहे तो आपला जीव मुठीत घेऊन उभा आहे. भाई संभाल कर हो, कारण की हेल्मेट नाही आहे, काहीच नाही आहे, आणि अशा वेळी चेंडू जर लागतो तर दुखापत होते. आणि अशा वेळी आपण पाहिलं सिली पॉइंट उभा आहे, थोडीशी ताकीद दिली गेली अंपायरकडून त्याला, कारण की अशा वेळी त्यानं स्वतःची काळजी घेणं इम्पॉर्टंट राहील. अर्थातच आज आनंद शेलार सर आहेत व्यासपीठावरती, आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल दोन षटकार जर आले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूसाठी एक कॅश प्राईज आहे. दोन षटकार जर आले तर अर्थातच आमच्या आनंद शेलार सर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. लेट सी, सहा चेंडू दहा धावा, क्रिकेट आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी राईज होतोय. क्रिकेटची खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. या मॅचमध्ये वेळ सुरुवातीला बदलली बॅटिंग करणाऱ्या टीमनं, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे निवृत्ती चिकणे साहेब त्यांची देखील महत्वाची उपस्थिती मी विनंती करेल. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे या महत्वाच्या स्पर्धेत, अर्थातच काळेशपाई चषक 2024 भव्य दिवस सोहळ्यामध्ये. वेलकम, सुस्वागतम. तब्बल आपण पाहिलं तर आता येणारे तब्बल पाच चेंडू आणि विजयासाठी नऊ धावेची गरज असेल. हो, फटका चांगला यावे, मात्र चेंडू हवे मध्ये अगदी निघून जातो. जिथे क्षेत्ररक्षक आहे पोहोचण्याचा प्रयत्न, क्रिकेटमध्ये फुटबॉल निघून जातो चार धावेसाठी. अप्रतिम फटका, स्क्वेअर कट बॅकवर्ड डीप पॉइंट रिझनला मात्र निघून जातो चेंडू चार धावेसाठी. वाट शोधावी लागते, आपल्या वाटा आपल्याला तयार कराव्या लागतात, याच वाटा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. कारण की रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो ती मळलेली असते, आपली वाट आपल्याला तयार करावी लागते. ना आत्ताचा फटका स्क्वेअर कट तुम्ही पाहिलात तर सुईमधून अगदी दोरा विनावा तसा फटका मात्र खेळून काढला. या चौकारानं टीमची टोटल आणखीन जवळ येते. येणारे तब्बल आता असतील चार चेंडू आणि विजयासाठी पाच धावेची गरज. मॅच बनली, मॅच बनत नसते तिला बनवावी लागते, मॅच घडत नसते तिला घडवावी लागते. विजय तुमच्यापर्यंत येस नसतो, विजयापर्यंत पोहोचावं लागतं, आणि विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप खडतळ असतो. कारण की सध्या सिली पॉइंट याच प्रवासामध्ये एक मात्र अडखळा म्हणून उभा केलाय. ओहो, या मात्र अगदी चॉप केलं चेंडूला आपण पाहिलं तर, हॅमर केलं होतं या चेंडूला, पूल करण्याचा प्रयत्न. दोन धावा मात्र जरूर प्राप्त झालेत. या दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. आणि आता विजयासाठी तीन चेंडू मध्ये फक्त तीन धावेची गरज आहे. आमचे काशीनाथजी चिकणे साहेब दादा यांची देखील महत्वाची उपस्थिती आहे. मी विनंती करेल आपण देखील यायचे दादा. आमचे कुसुंबी गावचे ग्रामस्थ सन्माननीय काशीनाथजी चिकणे साहेब दादा, विनंती करेल आपण असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचे दादा, आणि व्यासपीठावरती या बॅचचा आनंद घ्यायचा. तीन चेंडू आता तीन धावेची गरज आहे.
मैच बनवली, बैटिंग करने टीम असं वाटत होतं की निघून जाते, हारते की काय, सहज हारते की काय, मात्र क्रिकेट आहे, कधी खेळ बदलेल कधी वेळ बदलेल सांगता येत नाही। स्क्वेअर कट आहे क्षेत्राच्या, चेंडू त्याच्याकडून मिस होतोय, पहिली धाव वेगाने कंप्लीट केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील केली गेली कंप्लीट, आता झालाय स्कोर लेबल। या मॅच मध्ये कदाचित कहाणी बदलतीये, शिवाजीवाडी भोगवली संघ, कहानी एक थी, कहानी कुछ और थी, कहानी कुछ और बताई और कहानी कुछ और दिखाई गई, कारण की पिक्चर काहीतरी वेगळा दिसत होता, आता पिक्चर वेगळा दिसतोय, कारण की ज्या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम खांदे झुकले होते त्या टीमनं मात्र आता आपण पाहिलं तर अगदी कमरेवरती हात आणलेत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या, कारण की जोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये हरत नाही तोपर्यंत तुम्ही मनातून हरत नाही तोपर्यंत मैदान हरत नाही, आणि सध्या मनातून न हरणारी टीम बॅटिंग करणारी टीम दिसते, कारण की लढते प्रयत्न करते शेवटपर्यंत यशासाठी। यावेळी मात्र चेंडू आपण पाहिला तर अगदी मॅच विनिंग धाव होती, व्हाईट बॉल, कहाणी संपली, खतम, ओके संपली कहाणी, काय घडलंय, कारण की फलंदाज यावेळी मात्र बॉडी लँग्वेज आपण पाहतोय, मॅच अंपायरने तर कॉल दिला व्हाईट बॉलचा, मॅच विनिंग राहिले बॅटिंग करणारी टीम, आपण पहिले शिवाजीवाडी भोगवली टीम, आणि अगदी खेळाडू मागणी करत होते, बॅटरला विचारत होते की चेंडू शरीरला झालाय का स्पर्श, त्यानंतर आपण पाहिलं तर मॅच झाले बिन, अप्रतिम मॅच राहिले, त्यानंतर आपण पाहिलं तर जो आलेला स्क्वेअर कटचा चौकार होता तिथे मॅच फसली, आणि तिथे मॅच बनली, आणि तिथे मॅच थोडीशी फसली गेली, आणि तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेनं मॅच